వచ్చింది మరొక అంతలో अर्जुन खोदकर आहेत तर भाजप संदीप मुंबरे हे चार जण आहेत तर भाजप कडून रावसाहेब दानवे त्याबरोबर आता मुख्य पाटील आले आहेत आणि नारायण पुजे सुद्धा आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे एकही नेता या ठिकाणी सोबतच जो 6 दिवसापूर्वी विचार काढला होता
गोष्टी आहेत, वंशावळी आहेत, किंवा कसं दस्तऐवज सापडतात तर त्याला तातडीनं प्रमाणपत्र दिले जाते. पण त्यातल्या दोन गोष्टी अशा होत्या की त्या जनतेसाठी काही फायद्याचं होणार नाही, मराठीसाठी काही फायद्याचं होणार नाही. केवळ 1% लोकांकडे 4,100 आहे, तेवढ्याच लोकांकडे महाराष्ट्रातल्या
Sağ olun.
या आंदोलनाला आपण पहिला आंदोलन 29 ऑगस्टला पैठण फाट्यावरती केलं होतं शहागडला त्याला जन आक्रोश आंदोलन असं आपण नाव दिलं होतं त्या दिवसापासून आतापर्यंत आपलं मराठा आरक्षणाचं आंदोलन ताकदीनं सुरू आहे आज जी घटना घडली ती तुमच्या समोर मांडतोय सगळ्यांना शांततेने पूर्ण ऐका कारण आरक्षण हा तुमच्या आणि माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे भविष्याचा प्रश्न आहे परत म्हणू नका इकडे काय चर्चा झाली त्यामुळे आताच एकमेकांना शांत करा शेजारी कोणी बडबड करत असेल त्या जागेवर गप बसवा राज्यातली ही पहिली घटना आहे म्हणून कौतुक करायसारखी आहे या राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब आतापर्यंत असं कधी घडलं नाही ते घडलंय की ते स्वतःहून आरक्षणात लक्ष घालून आम्हाला नोकशा सोडायला त्यामुळं त्यांचं मराठा समाजाच्या वतीनं कडकडा टाळ्या जवळ दिला होता या टाळ्याचा नक्कीच विजय होईल हे शब्द तुम्हाला देतो तुमच्या टाळी वायाला जाणार नाही कारण मी प्रत्येक वेळेस सांगत होतो 29 तारखेला जे आंदोलन सुरू झालं त्यापासून सांगत होतो की मराठा समाजाला न्याय देऊ शकते तर फक्त एकनाथ शिंदे साहेबच मला माझा समाज प्रिय हे मी पहिल्यापासून तुम्हाला सांगत होतो समाजाच्या हिताचा निर्णय घेईल त्याशिवाय माग हटणार नाही हे तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगितलेलं आहे आणि तीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आरक्षण दिल्याशिवाय माग हटणार नाही शिंदे साहेब तुम्हाला तुम्ही आमच्या समोर आलाय म्हणून बोलत नाही पण आमचा एकही बैठ असं नसल आणि एकही भाषण असं नसल की त्यात आम्ही म्हणलो नाही महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सध्या तुमच्याविषयी इतकी आशा आहे की प्रत्येक जण म्हणतो आणि मी बी म्हणतो जास्त करून मीच म्हणतो धाडसी निर्णय घेण्याची क्षमता या राज्यात कोणत असेल तर ते एकनाथ शिंदे साहेबांची असे अनेक प्रश्न मी स्वतः 27 ते 28 बैठकीला मी 27 ते 28 कॅबिनेटला मी प्रत्येक वेळेस बघितलंय मराठा समाजाच्या निर्णयासह इतर निर्णय सुद्धा न होणारे त्यांनी धाडसाने घेतलेत म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आलो तुम्हाला की आपल्याला एवढ्या वेळेस विश्वास ठेवायचा आणि शांततेत आंदोलन करायचे मी बार बार तुम्हाला सांगतो की शिंदे साहेब आपल्याला न्याय दिल्याशिवाय माग हटणार नाही आणि आज त्यांनी आपल्या समोर येऊन सिद्ध करून दाखवलंय की मी मराठा समाजाला न्याय देणार हीच मराठ्यांना खरी पावती आहे आणि मी भारावून न जाता मराठा समाजाच्या प्रश्नाशी प्रामाणिक राहून शिंदे साहेबांच्या मागच लागणार आहे आरक्षणच घेणार आहे तुम्ही टेन्शन घेऊ नका मी तुम्हाला शब्द दिलाय त्याप्रमाणे मी वागणार तुमच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार साहेबांनी आपल्याला सांगितलं होतं तुम्ही आम्हाला 1 महिन्याचा वेळ द्या सरकारच्या वतीनं तसा प्रस्ताव होता मी सगळ्या समाजाला 3 दिवसापूर्वी विश्वासात घेतलं या ठिकाणी 50,000 जास्त बैठकीला लोक होते 50,000 सगळे मीडियाचे बांधव त्याला साक्षीदार आहेत सगळ्यांना विचारलं होतं सरकारला 1 महिन्याचा वेळ द्यायचा आहे देऊ का आणि दुसरं सरकार म्हणतंय आपण आमरण उपोषण मागे घ्या घेऊ का तुम्ही ज्या वेळेस म्हणलात सरकारला वेळ द्या उपोषण मागे घ्या ज्यावेळेस एकमतानं मला समाजानं सांगितलं त्याच वेळेस मी तो निर्णय घेतलाय 3 दिवसापूर्वी तुमच्या शब्दावरच म्हणजे मी तुमच्याशी प्रामाणिक आहे मी अगोदर तुम्हाला सगळ्या गोष्टी विचारल्या इथून पुढच्या काळातही तुम्हाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही तुम्हाला आरक्षणच मिळून देणार या मतावरती या समाजाच्या प्रश्नावरती मी ठाम आहे
त्यामुळे तुम्ही कोणतीही काळजी करायची गरज नाही. आणि आता जे माझ्या ध्यानात नव्हतं म्हणून ध्यान झालं दादा बरं का, लय अवघड खेळ तुम्ही रे ती चिठ्ठी काढली येऊन बेजार करून टाकलं मला. काय चिठ्ठी काय चिठ्ठी मग रच्ची झोप येऊन द्याय ना ती रच्ची रगा वाढायला लागली. सांगून टाकतो लगेच काय होतं त्याने कोणी परत ते कोण नेता कोण होता म्हणले तुम्ही कोणतरी होता त्याचं नाव सांगा मला. मी तसले धंदेच करत नाही खानदानाच्या घरात जाऊन मला आलोय मी. हा खानदानी मराठा आहे कोणाच्या म्हणण्यावर मी आंदोलन मराठ्याचे करत नाही कारण ती औलाद माझी नाही माझ्या ते तसलं रक्त नाही. त्याच्यात स्पष्ट आमच्या मागणीविषयी चर्चा होती की असा अशा स्वरूपाचा होतोय का. तर ते दादाने आणि यांनी मला सांगितलं की हा ही अशी होती ते होतं फक्त त्यांनी ती काढता ती डबल काढी दिली आता राहून देखील ती चिठ्ठी आहे काही नाही. मी पारदर्शक माझ्या मराठा समाजासमोर मी माझ्या वाटोळं माझी राग प्रागुळी झाली तरी चालेल पण मराठा समाजाची कधीच गद्दारी करणार नाही. किंवा कोणी ना त्याला म्हणा या मराठा समाजाची गद्दारी करणार नाही तर पण तू जर उघडा झाला तर राज्यात तुझा एकही पदाधिकारी राहणार नाही एवढं लक्षात ठेवा. कारण मराठा समाजाच्या पोरांशी तुम्ही घात करू नका. आमचा आरक्षणाचा तोंडाला घास आला आमच्या तुमची काहीतरी वायफळ बळबळ करून माझे लेकरं आज पाच पिढ्यापासून मराठ्यांच्या पोरांचं वाटोळं झाले. तुमचा राजकारण पाहिजे माझ्या पोरांचा घात पाडू नका एवढं लक्षात ठेवा. कारण आम्ही त्या चिठ्ठ्या फिट्ट्यात असले धंदे करत नाही काय जे असं ते पारदर्शक पराने समाजाच्या समोर काम करतोय. आणि आताही सांगतोय सरकारला दिलेल्या वेळा प्रमाणे आम्ही त्याच्यावरती ठाम आहेत. सरकारला आम्ही मोठ्या मनाने वेळ दिलाय आणि आता समाजाच्या वतीने आणखीन 10 दिवस वाढून देतो. पण आम्हाला आरक्षण द्या आम्हाला काही आवश्यकता नाही आम्हाला शिक्षणाला आरक्षण पाहिजे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.